नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नांदावडेकर. वेलकम टू प्रियंका द शेफ. आज आपण बनवतो आहे सुके बोंबी वांगी बटाटा रस्सा भाजी. याच्यावर आपण दोन चार घास एक्स्ट्रा खाऊ शकतो नक्की. ते रेसिपी तुम्ही पूर्ण बघा. यासाठी लागणार साहित्य आपल्या अशा प्रकारे, एक आपण बटाटा घेतला आहे कटिंग करून, हाफ बाऊल आपण कोथिंबीर, वन मिडियम साईज ऑनियन, एक मिडियम साईज टॅमॅटो, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं, 10 ते 15 कढीपत्ता आणि 25 पीस आपण सुके बोंबील घेतले, त्याला कटिंग करून घेतले, आणि हाफ बाउल ड्राय कोकोनट, 1 टेबलस्पून जिरे, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून मालवणी मसाला आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. 5 ते 6 आम्ही वांगी घेतलेले आहेत, त्याला आपण कटिंग करून प्लस डेटा सगळं ठेवलेलं आहे. सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी आपण जे सुके खोबरे घेतले ते आपण यात ॲड करू. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं, ह्याचं आपण एकत्र मिक्सिंग करून बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आपण जे बोंबील कटिंग करून घेतले आहेत त्याला पॅन चांगलं आपण भाजून घेऊ. आता त्यात आपलं ऑइल टाकायची काही गरज नाही, गरम पॅनमध्ये आपण याला हलकंसं परतून घेऊ. आपण चांगले परतून झालेले आहेत. बोंबीला भिजत ठेवायचे आहे.
आता आपली रसा भाजी रेडी झालेली आहे, आता आपल्याला सर्व करून घेऊ. आणि तुम्हालाही आमची व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा, आणि जर आवडले ते लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो, त्याच्यात तुमचा सपोर्ट आम्हाला पूर्णपणे भेटेल.